नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पालक पुदिना यांचे छान टेस्टी असे पराठे आणि सोबत पुदिन्याची चटणी. हा असा मेनू तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणातसुद्धा बनवू शकता. चटणी बनवण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं मी बारीक बारीक काप करून घेत आहे. यामध्ये मी मिरची घालत आहे. मिरची आपल्या चवीनुसार कमी जास्त घालावी. मी 1.5 मिरची यामध्ये घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 मिरच्यासुद्धा घालू शकता. यामध्ये मी 3-4 पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि 3 चमचे मी यात दही घालत आहे. अर्धी अर्धी वाटी पुदिना आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी हा मिक्सरच्या जारमध्ये घातलेला आहे. यामध्ये मी 1/2 लिंबू पिळून घेत आहे आणि याच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. यामध्ये मी आल्याचा अगदी छोटासा तुकडा घातलेला आहे. चवीपुरतं 1/2 चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे आणि यामध्ये मी आता घालत आहे 1 चमचा साखर आणि यामध्ये वाटण्यासाठी मी 1/2 वाटी पाणी घातलेलं आहे. सर्व मी मिक्सरला छान बारीक वाटून पेस्ट केलेली आहे आणि अशी छान टेस्टी अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. या चटणीच्या जारमध्ये मी आता धुतलेला पालक, धुतलेला पुदिना आणि धुतलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून मी जारमध्ये घालत आहे. मी हे आधीच धुवून ठेवलेलं होतं. यामध्ये मी 1 मोठा कांदा चिरून घातलेला आहे आणि यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये मी थोडासा 7-8 पाकळ्या लसूण घातलेला आहे. थोडंसं आलंसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये 1/2 वाटी पाणी घालून याची मी पेस्ट बनवून घेत आहे. यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही. पराठे बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं नाचणीचं, माझ्याकडे जे पीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये घालत आहे. तुमच्याकडे जे पीठ उपलब्ध असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये मी ओवा घातलेला आहे आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. 2 चमचे तीळसुद्धा मी यामध्ये घालत आहे. यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर आणि चाट मसाला दोन्हीही थोडे थोडे घालू शकता. चवीपुरतं मीठ मी यामध्ये घालत आहे. आणि यामध्ये आता आपण जी पालक पुदिना आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवली होती ती आता यात घालत आहे. ही पेस्ट बेताबेताने घालावी. यात पाणी घालण्याची अजिबात गरज राहत नाही. या पेस्टमुळेच हे पराठे खूप छान याचा गोळा तयार होतो. हिरव्या पालेभाज्या सहसा मुलं खायला नाकारतात, परंतु या प्रकारे आपण जर पराठे केले तर ते सहज खातात आणि खूप टेस्टीसुद्धा होतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते आणि यामुळे रक्तवृद्धी होण्यास मदत होते. या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता मी आपण रेग्युलर पोळ्या करतो किंवा पराठे करतो त्याप्रमाणे याचे पराठे बनवून घेत आहे. तवा तापत ठेवलेला आहे आणि इकडे पराठा तयार होतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया 1 लाईक करा आणि मित्रमंडळींमध्ये शेअरसुद्धा करा. अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल बटन असतं ते सुद्धा दाबा
म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला सूचना मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज लवकर बघू शकाल। मुलांसाठी मी बरेचसे पदार्थ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ जरूर जरूर बघा। हे पराठे दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतात, किंवा कोरड्या चटणीसोबत सुद्धा आपण हे पराठे खाऊ शकतो, किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा हे पराठे छान लागतात। तुम्ही असे नक्की करून बघा आणि माझ्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर नक्की पोस्ट करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।